विरुद्धच्या युद्धात एकजुटीने आणि प्रामाणिकपणे काम केल्यामुळे ही लढाई जिंकता आली असं मनोगत डॉक्टर सुमित मोरे यांनी व्यक्त केलं। गंगामाई हॉस्पिटल मध्ये दाखल असलेला कोविड पॉझिटिव्हचा शेवटचा रुग्ण बरा झाला। या पार्श्वभूमीवर डॉक्टर सुमित श्रीकांत मोरे यांच्याशी बीआर न्यूज चॅनलने बातचीत केली। निवेदक जयपाल खेडकर यांनी मुलाकात घेतली तर संजय शिंदे यांनी चित्रीकरण केलं। डॉक्टर सुमित मोरे यांनी मार्च महिन्यापासून आज तागायतच्या कोरोना प्रादुर्भावाचा रुग्णांचा उपचार पद्धतीचा आढावा घेतला। गंगामाई हॉस्पिटलमधील कोविड पॉझिटिव्ह असलेला शेवटचा रुग्ण बरा झाला याचा मनस्वी आनंद वाटतो। सर्वांचे प्रयत्न, अविरत सेवा, प्रामाणिकपणा या बळावर कोरोना बरोबरची लढाई जिंकता आली असंही ते म्हणाले। कोविडचं जर आपण बघितलं, जसं सर आता म्हणाले की मार्च पासून ह्याची भारतामध्ये सुरुवात झाली, पण सोलापूरमध्ये आपल्याकडं मला आठवतं की जवळपास 12 एप्रिलच्या सुमारास पहिला रुग्ण डिटेक्ट झाला। तोपर्यंत सोशल मीडिया, न्यूज चॅनल असेल, कंटिन्युअस आपण कोविडच्या बातम्या बघत होतो। बऱ्याच अंशी निगेटिव्ह गोष्टी पण भरपूर होत्या की ट्रीटमेंट स्पेसिफिक नाही किंवा मॉर्टॅलिटी ही जास्त आहे पेशंटमध्ये। कुठलेही पेशंट, म्हणजे यंग पेशंट देखील अफेक्ट जास्त होत आहेत, कारण की आधी म्हटलं जात होतं की फक्त जे वयोवृद्ध आहेत, ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणजे डायबिटीस असेल, बीपी असेल, असेच लोक अफेक्ट होत आहेत। पण जसजसं पेशंट पुढे येऊ लागले पॉझिटिव्ह, तसं जाणवू लागलं की वय जरी कमी असलं, 26 वर्ष असेल, 20 वर्ष असेल, असे लोकांना सुद्धा इन्फेक्ट होऊ लागले, त्यांच्यामध्ये पण मॉर्टॅलिटीचं प्रमाण तेवढंच जास्त दिसू लागलं। आणि जसं आपली सुरुवात मी म्हणालो की गव्हर्नमेंट, जसं डॉक्टर नर्स ह्यांनी तर पुढाकार घेतलाच, त्या पद्धतीने गव्हर्नमेंटचं पण आपण आता बॅकडेटेड जाऊन विचार करतो की लॉकडाऊन केलं, हे नको करायला पाहिजे होतं, ते नको करायला पाहिजे होतं। मला असं पर्सनली वाटतं की लॉकडाऊन केल्यामुळं आपल्याला डॉक्टरांना किंवा हेल्थ सिस्टीमला तेवढा वेळ मिळाला की कोरोनाशी फाईट करू शकतो। गंगामाई हॉस्पिटलचे डॉक्टर प्रभाकर, डॉक्टर मालती तसेच डॉक्टर नितीन तोष्णीवाल, विशाल गोरे, दिनेश क्षीरसागर, योगेश राठोड आदी तज्ज्ञ तसंच संपूर्ण स्टाफच्या बहुमोल योगदानामुळं हा लढा अखेर यशस्वी झाला आणि हॉस्पिटलमधील कोविडचा शेवटचा रुग्ण बरा झाला। हा अतिशय आनंदाचा दिवस ठरला अशी भावना डॉक्टर सुमित मोरे यांनी मांडली। आई वडिलांनी पत्नी मिताली यांच्या भक्कम पाठिंब्यामुळं कोविड रूपी अंधारावर यशाची तेजोमय मात करणं शक्य झालं अशी प्रतिक्रिया डॉक्टर सुमित श्रीकांत मोरे यांनी व्यक्त केली।